सर नमस्कार बाकी लाईन लावता जमले आता जम चांगले दिसत मग असं सो मोकळा ग्रुप करा ना तुम्ही ताई पहिल्यांदाच जळगाव लोकसभेमध्ये महिलांना उमेदवारी मिळालेली आहे, कसं बघतात तुम्ही? दिल्लीचं नेतृत्व करणार काय वाटत? खर म्हणजे जळगाव लोकसभेला पहिल्यांदाच या ठिकाणी एक महिला उमेदवार देण्यात आलेली आहे. मी तशी भाग्यवान आहे की जळगाव जिल्हा परिषदेची पहिली अध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला आणि आज माझ्या जनतेमुळे, नेत्यांमुळे, माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे आज मला हा सन्मान जळगाव लोकसभेमध्ये मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की जळगाव लोकसभेची पहिली खासदार म्हणून मी नक्कीच सभागृहात जाईल. ताई काय सांगाल मतदारांना, काय आव्हान करणार आहे? विरोधकांनी मात्र आपल्यावर टीका टिपणी सुरूच ठेवलेली आहे, पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना या ठिकाणी रंगतोय, काय सांगाल? विरोधकांचं काम करणं, विरोध करणं हे असतं. त्यांच्या विरोधाला परतण्याची ताकद आमच्यामध्ये आहे कारण आमच्याकडे विकास आहे, मोदीजींनी केलेलं काम आहे, आमच्या नेत्यांनी केलेली काम आहेत, त्यामुळे त्यांचा किती विरोध झाला तो विरोधकांचा विरोध आम्ही परतवून लावू शकतो एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे कारण आम्ही विकासावर भर देणारे लोक आहोत. आणि मला 100% खात्री आहे की जनता हे सगळं स्वीकारेल, विकासाच्या पाठीमागे राहील आणि 100% विजय हा आमचा या ठिकाणी असेल. आणि सगळ्या जनतेला मी आव्हान करणार आहे की आज पावसाची तमा न बाळगता, उन्हाची तमा न बाळगता प्रत्येकाने आपला हक्क बजवावा कारण मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. लोकशाहीचा तो मोठा आधार आहे आणि त्या आधारावर आपण आज सगळ्यांनी मतदान करावं, आज मतदानाला प्रत्येकाने जावं असं मी आव्हान या ठिकाणी करतो.